पोईसरमध्ये तारापूर एमआयडीसीत एका रासायनिक कारखान्यात झालेल्या वायू गळतीत 3 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा देखील वायू गळतीची बाधा झाल्यानं त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील इतर कारखाने रिकामे केलेत. वायू गळतीतील घटनेत एक व्यवस्थापक, एक ऑपरेटर, एक हेल्परचा मृत्यू झालाय. बोईसर एमआयडीसीत प्लॉट नंबर N60 मधील स्क्वेअर केमिकल या रासायनिक कारखान्यात रविवारी केमिकल रिएक्शनची बाधा होऊन तिघांचा मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील त्याची बाधा होऊन त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले. खबरदारी म्हणून पोलिसांनी आजूबाजूच्या कारखान्यातील कामगारांना बाहेर काढून संपूर्ण परिसर हरिकामा केला. कारखान्यातील RM2 या स्टोरेज टँक मध्ये सोलवंट भरण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी अचानक स्टोरेज टँक फाटला, त्यामुळे रसायन बाहेर पडून विषारी धूर आणि विषारी वायूची बाधा कर्मचाऱ्यांना झाली. यात कारखान्याचे व्यवस्थापक प्रभाकर खडसे, ऑपरेटर दत्तात्रय घुले आणि हेल्पर रघुनाथ गोराई या तिघांना विषारी वायूची बाधा झाली आणि यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सदर घटना घडली तेव्हा कारखान्यात 4 हेल्पर काम करत होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय. भाई साहब, यहाँ पे गैस लीकेज हुआ जिसमें कुछ लोग मरे हैं, आपको पता है आपके कम घर के सामने ये हादसा हुआ है? नहीं, हमको जानकारी नहीं हुई. और हम पता चला आपको? वो वही जब पुलिस वाले आए तब हम सोए थे तो वही जगह है कि इधर से गैस आ रहा है, आप लोग इधर से साइड हो, बस इतना जानकारी दिए, वो भी चले गए. यहाँ कितने लोग आसपास में रहते हैं? इधर यही 5-6 रूम में रहते हैं, 10-12 लोग, कुछ ड्यूटी गए थे, कुछ 2-4 आदमी थे इधर बस. तो आपने उनको पूछा नहीं कि हम क्यों जाए साइड में? तो वो बोले कि गैस इधर से कंपनी में हादसा हो गया, तुम लोगों को पता नहीं? तो हमने कहा नहीं सर, हम लोग सोए थे. फिर वही दरवाजा खड़खड़ाए, फिर वही बोले कि साइड में हो जाओ इधर से. ऐसे गैस लगती थी क्या आपको? आप यहाँ रहते हो तो गैस लगती है क्या कभी कुछ? नहीं, हमको तो ऐसा नहीं वैसे महसूस हुआ है. आपको महसूस ही नहीं हुआ गैस लगता है? कुछ होता है, कुछ तकलीफ होती है? ऐसा नहीं हुआ, पर हल्का फुल्का कभी थोड़ा, वैसे हमको इतना ज्यादा वो नहीं हुआ. तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या N60 हे कंपनी स्क्वेअर केमिकल आहे. या कंपनीमध्ये आज 3 कामगार दगावलेले, 4 चर्चा आहे, परंतु चौथा कुठे आहे ह्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. परंतु चर्चा अशी आहे की 4 कामगार मेलेले आहेत आणि या ठिकाणी जे मॅनेजर होता, मॅनेजरसुद्धा दगावलेला आहे. ज्या डॉक्टरनी त्याचे उपचार सुरू केला तो डॉक्टरलासुद्धा गॅस लागली आणि त्यालाही आयसीयूमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. ही ज्या कंपनी आपण बघू शकता की इकडे ज्या प्रोडक्टचं नाव आहे फक्त RW म्हणून आणि 2 असं नाव दिलं आहे. RW किंवा RM2 म्हणजे रॉ मटेरियल 2. कंपनीने कुठल्याही प्रकारचं कोणतं केमिकल आहे, कोणतं सॉल्व्हेंट आहे याचा उल्लेख केलेला नाही. या ठिकाणी आपण असंही बोलू शकतोय की ज्या कंपनीत मटेरियल तयार करत आहे, फायनल प्रोडक्ट तयार करत आहे, त्याच्यामध्ये सायनाइड आहे. सायनाइड असल्याकारणाने माणूस दगावला जातोय हे स्पष्ट झालेलं आहे. आपण या ठिकाणी बघतोय कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही. सुरक्षा जर बघायला गेलं तर इकडे कुठलेही सुरक्षा कर्मचारी नाही किंवा कंपनीच्या कुठल्याही ऑथराईज व्यक्ती नाही. कंपनी बंद करून हे लोक पळालेले आहे. अशा कंपनी कारखान मालकाची आणखीन कंपन्या या क्षेत्रामध्ये आहे, परंतु कोणत्याही कठोर कारवाई MPCBकडनं करण्यात येत नाही. कारणाने या ठिकाणी जे आहे कंपनी मालक मनमानीप्रमाणे इकडे उत्पादन तयार करतात आणि कोणतं उत्पादन कोणत्या वेळी तयार करायचं हे त्यांच्या हातात असते, बल्कि MPCB अधिकारीकडे कुठल्याही प्रकारची याची नोंद नसते. अशा शेख MKN